तुमच्या माध्यमांच्या आज सगळ्या पणजेकरांक आणि सगळ्या गोयकारांक एक संदेश देऊ सोदता। पहिली म्हणजे प्लीज वोट, वो जो आमकां हक्क मेळ्ळा तो फक्त हक्क न्ही, ही एक जबाबदारी। आणि वो हक्क आमकां दिवपाक खूप जणांनी खूप बलिदान दिल्ले आसा, खूप जणांनी आपल्या स्वतःचे जीवनाचे बलिदान दिल्ले आसा। जे आमचे फ्रीडम स्ट्रगल झाले आणि लिबरेशन स्ट्रगल झाले तातूंतल्यान आमकां वो हक्क मेळ्ळा। सो प्लीज वैल्यू दीस, इट इज नॉट जस्ट अ राइट, इट इज ऑल्सो अ रिस्पॉन्सिबिलिटी। आमी मुद्दम चितूंक जाय, वो जर आमचे कडेन हक्क नाशिल्लो जाल्यार आज कितें जातलें आशिल्लें। आज आमी पळयता की बीजेपीच्या सरकारान लोकांक फाटली 5 वर्सां खूब त्रास केले, आज आमकां बीजेपीचो सरकार नाका। तर आमचे कडेन आज तो हक्क आसा की वो बदल घडोवपाक, टू मेक दॅट चेंज, टू थ्रो दीस गव्हर्नमेंट आउट। मुद्दम चितात इफ वी डीड नॉट हॅव दीस राईट, सो प्लीज वॅल्यू दीस राईट, ह्या हक्काक खूप महत्व आसा। सो हांव रिक्वेस्ट करता की मोठ्या संख्येन सगळ्या गोंयकारांनी आज घरांचे भायर सरून मतदान करचे। वी रिक्वायर एटलिस्ट 80% म्हाका दिसता वोटींग टुडे फॉर अ रियल चेंज। दुसरो जो पॉयंट हांव तुमकां सांगूंक सोदतां, 2017 सुद्दां लोकांक चेंज जाय आशिल्लो, लोकांक तेन्नाचो बीजेपी सरकार उडोवपाक जाय आशिल्लो। तेन्ना लोकां फुडें दोन पर्याय आशिल्ले, एक काँग्रेस पार्टी, एक आम आदमी पार्टी। आम आदमी पार्टी एक नवी पार्टी, तांकां थोडो वेळ काम करुनी म्हणून आमी गोंयकारांनी सगळ्यांनी काँग्रेस पार्टीक सगळ्यांक चड सीट दिले। पूण आमी पळयलें कितें जालें तें, काँग्रेस पार्टीन तुमच्या मतांचो सगळ्यांचो विश्वासघात केलो आनी आज फाटली 5 वर्सां परत आमकां बीजेपीचो सरकार सोदचो पडलो। सो आज जर खरें बदल जाय 2022 फुडल्या 5 वर्सां आमकां बरें शासन जाय, फुडल्या 5 वर्सां तुमचे मताचो विश्वासघात जावंक नाका, जाल्यार एकूच पर्याय आसा, तो आम आदमी पार्टी।